देशातील युवकांच्या विकासासाठी संपूर्ण सरकारी मंच प्रदान करण्याच्या दृष्टीनं मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ही संस्था युवकांच्या विकासासाठी आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित एक व्यापक सक्षम यंत्रणा म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठी तसंच विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची महत्वाची भूमिका असणार या यादृष्टीनं कार्यक्रम आणि योजनांशी युवकांना जोडण्यासाठी डिजिटल मंच प्रदान करण्यात येईल या नव्या व्यवस्थेअंतर्गत संसाधनांची उपलब्धता सरकार आणि युवा सेतू म्हणून काम करण्याची संधी या माध्यमातून युवा वर्गाला मिळणार आहे एकीकृत एक युवा वर्गाशी निगडित कार्यक्रमानं एकाच मंचावर आणलं जाईल असं ठाकूर यांनी सांगितलं तरुणांमध्ये नेतृत्व विकास अनुभवाच्या माध्यमातून कौशल्य विकास तरुणांच्या आकांक्षा आणि समाजाच्या गरजा याची उत्तम आखणी करणं अशा प्रकारचे लाभ या संस्थेच्या माध्यमातून युवा वर्गाला होतील असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं या पोर्टल राष्ट्रार्पण एकतीस ऑक्टोबरला हो असून देशातील कोट्यवधि युवा माय भारत पोर्टल शी जोड़ राष्ट्र निर्माण में उपयोग करने के उद्देश्य हेतु माय भारत नाम की एक यूनानिमस संस्था बनाने का निर्णय लिया है माय भारत मेरा युवा भारत भारत का युवा अपनी जिम्मेदारी को समझता भी है और समय आने पर अपने कर्तव्य का पालन भी करता है तो अमृत काल में भारत को सशक्त और सबल बनाने के लिए आवश्यक है कि युवाओं में सेवा भाव हो और कर्तव्य बोध का संचार हो और उनकी सोच में देश के दर्शन और इतिहास का समावेश हो और उनमें भारत को आत्मनिर्भर भारत और विकसित भारत बनाने का दृढ़ निश्चय और दृढ़ संकल्प हो ये लगन जब हमारे भारत के युवाओं में होगी तो निश्चित तौर पर अगले 25 वर्षों में भारत को नई ऊंचाइयों पर ले जाने के लिए एक विकसित राष्ट्र बनाने में भारत के युवा एक बहुत बड़ी भूमिका निभा सकते हैं